नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बोर्ड ऑफ स्टडीने बी ए थर्ड इयरसाठी सेमिस्टर सहाव्यामध्ये इकॉनॉमिक्समधील पब्लिक फायनान्स पेपर नंबर जी ई सी ओ सेकंड हा आपल्याला आहे आणि या पेपरवर आपण जे युनिट घेतलेलं आहे पहिला युनिट पब्लिक फायनान्सचा त्यावर आपण काही प्रश्न एम सी की स्वरूपात काढले आहेत कारण येणाऱ्या परीक्षा ऑफलाईन असतील किंवा ऑनलाईन असतील ह्या एम सी क्यू स्वरूपात होणार असल्याकारणाने आपण या एम सी क्यू स्वरूपात प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत अकॅडमिक इयर दोन हजार एकवीस बावीस युनिट वन पब्लिक फायनान्स अँड बजेट या घटकावर आपण एम सी क्यू तर याचा सराव आपण या ठिकाणी करूयात तर एम सी क्यू प्रश्नामध्ये नंबर एक प्रश्न पहिला सार्वजनिक आय टिंबटिंब असेही म्हणतात ए राजस्व बी सार्वजनिक वित्त सी शासकीय उत्पन्न खर्च आणि डी आहे वरील सर्व तर याचं अचूक उत्तर आहे डी वरील सर्व सार्वजनिक आयव्याला राज्यस्व सार्वजनिक वित्त शासकीय उत्पन्न आणि खर्च असं म्हणतात प्रश्न दुसरा आहे सार्वजनिक आयवे हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या दोन शास्त्रांच्या सीमारेषेवर असलेल्या अनेक विषयापैकी एक विषय असून त्याचा संबंध सार्वजनिक उत्पन्न खर्च यांचे समायोजन कसे करावे यांच्याशी आहे ही व्याख्या कोणी मांडली पर्याय एक आहे प्राध्यापक टेलर बी फिंडले शिरास सी डॉक्टर डाल्टन आणि डी रो फेसर हिग्स याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर डाल्टन सी पर्याय प्रश्न तिसरा सार्वजनिक आयवे कोणाशी संबंधित आहे ए व्यक्तिगत बी खासगी उद्योजक सी सहकार आणि डी सरकार तर सार्वजनिक आयवे यापैकी अचूक उत्तर आहे डी सरकारशी संबंधित आहे प्रश्न चौथा सार्वजनिक सत्ता यामध्ये खालीलपैकी कोण समाविष्ट होते पर्याय आहे ए केंद्र शासन बी राज्य शासन सी स्थानिक स्वराज्य संस्था आणि डी वरीलपैकी सर्व त्याचं अचूक उत्तर आहे डी वरील सर्व सार्वजनिक स्वतःमध्ये केंद्र शासन राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्था समाविष्ट होतात प्रश्न पाचवा सार्वजनिक आयोगाची शास्त्रीय मांडणी सर्वप्रथम डिंबटिंब यांनी मांडली तर सार्वजनिक आयोगाची शास्त्रीय मांडणी कोणी मांडली पर्याय ए सी एफ नस्टवेल बी जे एम केन्स सी ॲडन स्मिथ आणि डी प्राध्यापक टेलर याचं अचूक उत्तर आहे ए सी एफ नष्टबेल यांनी शास्त्रीय मान्य सार्वजनिक आयोगाची केलेली आहे प्रश्न सहावा प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक फायनान्स हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय एक आहे ए डेव्हिड रिकार्डो बी जे बी सी सी ॲडन स्मिथ आणि डी डॉक्टर डॉल्टन याचं अचूक उत्तर आहे डी डॉक्टर डाल्टन यांनी प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक फायनान्स हा ग्रंथ लिहिला आहे प्रश्न सातवा सार्वजनिक आयव्याशी संबंधित खालीलपैकी उत्तराचा अचूक पर्याय निवडा ए देशातील वर्तमान व भविष्य काळातील संभाव्य उत्पन्न व खर्च लक्षात घेतात सार्वजनिक आयशी संबंध बी देशातील मागील काळातील उत्पन्न व खर्च लक्षात लक्ष घेतात सी देशातील केवळ वर्तमान उत्पन्न व खर्च लक्षात घेतात आणि डी देशातील केवळ भाविष्य काळातील किंवा भावी काळातील उत्पन्न व खर्च लक्षात घेतात तर सार्वजनिक आव्यशी यातील अचूक पर्याय कोणता आहे तर अचूक उत्तर आहे ए देशातील वर्तमान व भविष्य काळातील संभाव्य उत्पन्न व खर्च लक्षात घेतात प्रश्न आठवा सार्वजनिक आयव्याच्या व्याप्तीमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात ए सार्वजनिक उत्पन्न खर्च व सार्वजनिक कर्ज बी वित्तीय प्रशासन व संघीय वित्तव्यवस्था सी आर्थिक स्थैर्य आणि डी वरीलपैकी सर्व याचं चूक उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व सार्वजनिक आयव्याच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतात प्रश्न आहे खालीलपैकी अचूक पर्याय निवडा ए कर हे सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे बी नफा हे सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे सी कर्ज हे सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे आणि डी दंड हे सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे तर यातील अचूक किंवा योग्य पर्याय आहे ए कर हे सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे प्रश्न दहावा खालील ए गट व बी गट जोड्या जुळून उत्तराचा योग्य पर्याय निवडा ए गट आणि बी गट या गटामध्ये नंबर एक आहे तुटीचा अर्थसंकल्प दोन आहे शिल्की अर्थसंकल्प तीन आहे संतुलित अर्थसंकल्प आणि चार आहे शून्य आधारित अर्थसंकल्प तर बी गटामध्ये त्याचे उत्तर किंवा योग्य पर्याय आहेत उत्पन्नापेक्षा खर्च कमी उत्पन्न बरोबर खर्च खर्च अंदाज शून्य आधार आणि उत्पन्न कमी खर्च जास्त तर यातील या ए व बी वर गटाच्या जोड्या जुळून आपण उत्तर लिहायचे पहिला पर्याय आहे ए एकचं एक दोनचं एक, दोन तीनचं दोन, तीन चारचं तीन, चार बी पर्याय आहे एकचं चार दोनचं तीन तीनचं चार चार चार, दोन चारचं एक सी पर्याय आहे एकचं चार दोनचं एक तीनचं चार, दोन चारचं तीन आणि डी पर्याय आहे एकचं चार दोनचं तीन तीनचं दोन आणि चारचं एक तर यातील अचूक आणि योग्य पर्याय आहे सी एकचं चार दोनचं एक तीनचं दोन आणि चारचं चार तीन याचा अर्थ पृथ्वीचा अर्थसंकल्प याचा पर्याय आहे उत्तर उत्पन्न कमी खर्च जास्त पर्याय चार दोन नंबर सिल्की अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न जास्त खर्च कमी पर्याय एक संतुलित अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न बरोबर खर्च पर्याय दोन आणि शून्याधारित आधारित अर्थसंकल्प खर्च अंदाज शून्य आधार समजला जातो आणि पर्याय आहे तीन तर अशा प्रकारे ह्या योग्य जोड्या आहेत प्रश्न अकरावा अलीकडील आधुनिक काळात भारतात कोणत्या प्रकारचा अर्थसंकल्प तयार करण्यात येत आहे पर्याय तुटीचा अर्थसंकल्प बी शिल्लकी अर्थसंकल्प सी संतुलित अर्थसंकल्प डी शून्य आधारित अर्थसंकल्प तर याचं अचूक उत्तर आहे ए तुटीचा अर्थसंकल्प हा अलीकड काळात आपण भारतात वापरला जातो किंवा भारतात तयार केला जातो प्रश्न बारावा खालीलपैकी कोणते सार्वजनिक अवयाचे उद्दिष्ट नाही ए मित्तवेयतेचे तत्व बी महत्तम सामाजिक हित तीन कमाल करारोपण तत्व आणि डी न्याय वितरण याचं अचूक उत्तर आहे सी कमाल करारोपण तत्व हे उद्दिष्ट नाही तर किमान करारोपण तत्व हे उद्दिष्ट आहे तर हा चुकीचा पर्याय आहे म्हणून या ठिकाणी खालीलपैकी शारीरिक आयोजित उद्दिष्ट नसणार सी कमाल करार उत्पन्न आहे प्रश्न तेरावा सरकारच्या करेतर उत्पन्नात खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट होतात ए न्यायालयीन दंड बी शुल्क सी सार्वजनिक नफा आणि डी वरीलपैकी सर्व तर करेत्तर उत्पन्न म्हणजे कराच्या व्यतिरिक्त असणारं आणि याचं उत्तर अचूक आहे डी वरीलपैकी सर्व हे करेत्तर उत्पन्नात समाविष्ट होता प्रश्न चौदा सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला काय म्हणतात आर, ए आर्थिक धोरण बी सामाजिक धोरण सी राजकोषीय धोरण आणि डी मौद्रिक धोरण तर सरकारच्या किंवा शासनाच्या जमा खर्चाच्या धोरणाला काय म्हणतात यापैकी अचूक आणि योग्य उत्तर आहे सी राजकोषीय धोरण तर सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात यानंतर प्रश्न पंधरावा सरकारच्या राजकोषीय धोरणाची साधने कोण कोणती आहेत ए अर्थसंकल्पीय धोरण बी कर धोरण सी सार्वजनिक खर्च व कर्ज आणि डी वरीलपैकी सर्व तर राजकोषीय धोरणाची साधने याचं अचूक उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व तर सरकारच्या राजकोषीय धोरणाची जी साधने आहेत त्यामध्ये अर्थसंकल्पीय धोरण कर धोरण सार्वजनिक खर्च व कर्ज हे साधने समाविष्ट होतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या पहिल्या युनिटवर जवळपास पंधरा एम सी क्यू प्रश्नांचा सराव केलेला आहे अशाच प्रकारे आपण इतर घटकांचा सुद्धा सराव करणार आहोत तर या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद थँक्यू